अरविंद चोरगे, शौर्य बाजी मालक आहेत माननीय निखिल सखपाळ। असे हे आठ संघ या स्पर्धेत भाग घेतला होता आणि हा जो चार दिवसांचा एक दिमागदार सोहळा आता इथे पार पडणार आहे आणि एक टेंटेंटचं वसई तालुक्यातील प्रथमच श्री छत्रपती प्रीमियर लीग पर्व दुसरे यांचं एक सुरेख असं आयोजन कमिटी कैलास चांदणे, यतीन डगे, अल्पेश शिंदे, रोहन चौगले, परेश राऊत, अनिकेत राऊत, विक्रांत राऊत, नरेश म्हात्रे, खरोखरच या कमिटीला खूप खूप म्हणजे उत्साहवर्धक अशी ही स्पर्धा यांनी भरवली आणि त्यांनी उत्कृष्ट असे परिश्रम घेऊन ही स्पर्धा छान आणि उत्तमरित्या पार पडलेली आहे। मी दोन्ही संघांच्या मालकांना तसेच त्यांच्या कर्णधारांना विनंती करतो, त्यांनी लवकरात लवकर समोर बसून घ्यायचं आहे। या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून इथे उपस्थित आहे। सर्वप्रथम मी आपले सर्वांचे परिचयाचे लाडके पकडी मामा यांना विनंती करतो, त्यांनी इकडे यायचं आहे। तसेच वसई तालुक्यात नावाजलेले आणि मुंबईत सुद्धा नावाजलेले सर्वांचे परिचयाचे आपले विवेक सर कदम साहेबांना मी विनंती करतो, त्यांनी सुद्धा इथे स्थानपन्न व्हायचं आहे। माननीय सोपाराचे आणि आपल्या वसई तालुक्याचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू चंद्रकांत राऊत म्हणजे आम्ही त्यांना चंदू अप्पा म्हणतो, त्यांनी सुद्धा इथे स्थानपन्न व्हायचं आहे। तसेच नावाजलेले गोलंदाज माननीय प्रफुल्ल पाटारे, आम्ही त्यांना सर्व प्रेमाने आऊ म्हणायचे, त्यांनी सुद्धा इथे स्थानपन्न व्हायचं आहे। हे मित्रांनो, तुम्ही जे समोर उभे आहे ते इकडे बसून घ्या। गजपती एसाजी आणि वीर संभाजी यांचे जे खेळाडू आहेत त्यांनी इकडे बसून घ्यायचं आहे।
बसून घ्यायचे ही आयोजकांतर्फे नम्र विनंती आहे। माननीय परेश केणी, माननीय अल्पेश शिंदे, माननीय कैलास चांदणे, माननीय श्रीधर पुजारी, माननीय जय भवानी, जय भवानी, भारत माता की, भारत माता की, वंदे छत्रपति शिवाजी महाराज की। सुंदर सुंदर, खरोखरच आपला महाराष्ट्र आणि अखंड हिंदुस्थान ज्यांच्या कृपेमुळे आहेत त्याचा आपण इकडे आहेत वंदन करतो आणि त्याच नावाने या स्पर्धा भरवलेल्या आहे आणि त्यांना ज्या त्यांच्या उभ्या आयुष्यात ज्या साथ देणारे त्यांचे साथी आहे त्याच्यावरच आपण त्या संघांची नावं ठेवलेली आहेत यांची सर्वांना माहिती असेलच। काही अजून उभे आहेत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि समारंभाला सुरुवात करतो। अल्पेश हॅलो हॅलो नाही च्या अंतिम टप्प्याला म्हणजेच परदेश वितरणाला सुरुवात होईल। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी।
साहेब पुन्हा आसनस्थ व्हा। बसून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय विवेक सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील कमिटीचे ज्येष्ठ माननीय नरेश म्हात्रे। पुष्पगुच्छ घेऊन त्यानंतर आपल्या सर्वांच्या परिवेचे जयप्रकाश राऊत म्हणजेच पकडी मामा यांचं स्वागत करतील परेश राऊत। तदनंतर आपले पाहुणे माननीय चंद्रकांत राऊत चंदोप्पा यांचं स्वागत करतील यतीन डगे। माननीय प्रफुल्ल पाठारे यांचं स्वागत करतील अनिकेत राऊत। ज्या स्पर्धेचे प्रमुख आठ संघ ज्यांनी ओनरशिप घेतले होते त्यांना सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ त्यांच्यामुळे या स्पर्धा पार पाडण्यासाठी आयोजकांना खूप मदत झाली। ओके पहिले त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होईल। वीर संभाजीचे माननीय परेश खिंदे यांचं स्वागत करतील विकी राऊत। सरखेळ कान्होजी यांच्या संघाचे मालक आहेत कुमारी लाजरी चांदणे यांचं स्वागत करतील अल्पेश चांदणे सॉरी अल्पेश शिंदे। नरवीर चिमाजी यांचे मालक स्वतः कैलास चांदणे आहेत पण त्यांचे साथीदार विनायक शेवाळे यांचं स्वागत करतील मनीषा शिवरक्षक जीवाजी यांचे मालक आहेत माननीय सिदर पुजारी यांचं स्वागत करतील रोहन चौगुले। वज्रबाहू कोंडाजी यांचे मालक माननीय भूपेंद्र पाटील बहुतेक आले नाही आहेत त्यांचे साथीदार निलेश राऊत ते सुद्धा नाही आहेत धन्यवाद। रणधुरंदर तानाजी यांचे मालक माननीय प्रतीक जाधव ते सुद्धा नाही आहेत। ठीक आहे आयोजकांचं म्हणणं आहे यतीन डगे त्यांच्या वतीने स्वागत स्वीकारतील आणि कैलास त्यांना पुष्पगुच्छ देत आहे यतीन डगे यांना। गजपती एसाजी यांचं स्वागत करतील माननीय अरविंद चोरको यांचं स्वागत करतील रोहन चौगले। भरपूर टाळ्या आहेत संघ विजयी झालेला आहे
शेवटची टीम शौर्य बाजी मालक आहेत माननीय निखिल सकपाळ आलेत का ओ या त्यांचं स्वागत करतील अल्पेश शिंदे सगळे झाले लाईन सर ही लाईन सर धन्यवाद आयोजन म्हटलं आणि समारंभ म्हटलं म्हणजे मनोगत येणारच सर्वप्रथम तर विवेक सरांना मी विनंती करेल या स्पर्धेच्या आयोजन आणि शेवटचा सामना तुम्ही स्वतः बोलले बघितलंच आहे आणि सर्व खेळ तुम्हाला माहीतच आहे तर तुम्ही या स्पर्धेबद्दल आणि इतक्या खेळाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावे माननीय विवेक कदम सर सर्वप्रथम शिवाजी प्रीमियर लीग या टूर्नामेंट दुसऱ्या वर्षी येतो खूप चांगली टूर्नामेंट एक सोपारामध्ये एवढे इनिशिएटिव्ह घेऊन तुम्ही टूर्नामेंट करताय आणि माझ्या बाजू बसले पकडी मामा यांच्या मात्र मी 15 ते 20 वर्ष टूर्नामेंट बघत आलो होते ऑर्गनाईज करत होते मी नेहमी मॅच बघायचो बरेचसे माझे प्लेअर त्यात खेळायचे ॲक्च्युली एवढ्या म्हणजे टूर्नामेंटला तुम्ही एक चांगला वक्त बोलवायला पाहिजे तो माही पकडं सोडणार नाही असा हे सगळे क्रिकेटर आहेत हे काय बोलणार तुमच्या समोर मी एक दोन गोष्टी म्हणजे मला जे दिसलं किंवा मला असं वाटतं की या टूर्नामेंटला जर तुम्ही ते करू शकला तर जास्त इनिशिएटिव्ह होईल किंवा लहान मुलांना टॅलेंट जे अंडर 19 मुलं आहेत सोपारामधली किंवा तालुक्यामधली जे तुम्हाला सोयीस्कर पडेल तसं दोन मुलं कंपल्सरी करा प्रत्येक टीममध्ये दोन मुलं अंडर 19 मुलं खेळतील ज्याने एक चांगलं अंडर 19 मुलांना किंवा 16 जे काय तुम्हाला योग्य असं वाटेल तसं दोन मुलं कंपल्सरी करा बस टुर्नामेंटला आपण जे टुर्नामेंट खेळतो त्याला एक फॉर्मॅट असतो या एजची मुलं त्या एजची मुलं कारण ती मुलं तुम्ही प्रमोट नाही केलं तर ते मुलांना घेणार कोण ती मुलं या कॉम्पिटिशनमध्ये खेळायला पाहिजे हेल्दी कॉम्पिटिशन आहे ती मुलं खेळणार ती मुलं बघणार तुमच्याबरोबर राहणार तुमचा ॲप्रोच बघणार तेव्हा ती मुलं इम्प्रूव्ह होणार आहेत त्यामुळे तुम्हाला जमलं तर नेक्स्ट इयर करा दुसरं माझं एक एकदम प्रामाणिक आणि मनापासून इच्छा आहे की थ्रो बॉलिंग बंद करा सोपाऱ्यातली सगळे थ्रो फेकतात एवढी मोठी टुर्नामेंट आहे वाईटपणा घ्यावा लागतो टुर्नामेंट घेतल्यानंतर नुसतंच कोणतरी काहीतरी बोलेल म्हणून घाबरू नका क्रिकेटमध्ये थ्रो बॉलिंग चालत नाही सध्या तर खूप स्ट्रिक्ट आहे MC लिस्टवरती मोठी नावं आहेत थ्रो बॉलरची ती सगळी बंद करायला पाहिजेत तुमच्या लिस्टमध्ये पण तुम्ही दरवर्षी जी मुलं फेकतायत त्यांना बंद करा मग चांगले मुलं येणार कशी बॉलिंग टाकायला बाहेर जमीन फेके बॉलर टाकत राहिला तर स्पिन बॉलर कसे येणार आजच्या तारखेला मुंबईमध्ये क्रिकेटमध्ये सस्पेक्टेड किंवा थ्रो बॉलर्स खूप स्ट्रिक्टली बॅन आहेत पहिले बरेच जण खेळले पण आता खूप स्ट्रिक्ट आहे आपणही करू शकता एवढी तुमची मोठी संघटना आहे एवढी युनिटी आहे जर क्रिकेट खूप चांगलं खेळायचं खूप प्रिपेअर समर्थ आहे अरे हा माझा मित्र आहे अरे हा माझ्या टीममधला आहे तो टीममधला आहे तसं न करता प्रामाणिकपणे एवढी चांगली टुर्नामेंट तुम्ही करताय तर हा प्रयत्न करा असं माझी इच्छा आहे तुम्ही अंपायरला पॉवर द्यावी की तुम्हाला जर सस्पेक्टेड वाटतो किंवा तुम्ही पाहता यावर्षी टुर्नामेंट घ्या तर नेक्स्ट इयर त्या मुलाला बॅन करा किंवा काहीतरी असं करायला पाहिजे एवढी चांगली टुर्नामेंट ती ट्रॉफी मारायला बघितलं वाटतं की टेम्पो आणायला लागेल घेऊन जायला कारण ती कुठल्या गाडीत बसणारा ट्रॉफी नाही आहे ती एवढी चांगली टुर्नामेंट तालुक्यामध्ये तुम्ही भरवत आहे एवढ्या ट्रॉफ्याज आणि त्यामध्ये आमच्यासारख्या माणसाला इथं बसवत आहे त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर स्पर्धेबद्दल तुम्ही तुमचं परखड मत व्यक्त केलं आहे आणि ते खरोखरच जरुरी आहे क्रिकेट आयोजन करताना काही गोष्टीच्या नियमावली पाळल्याच पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही अनफेअरपणा नसला पाहिजे आता आयोजकांकडून आलेल्या विनंतीनुसार सरांनी जे एक दोन मुद्दे सांगितले की थ्रो बॉलिंग तसेच क्रिकेट या सामन्या स्पर्धा दरम्यान आयोजकांबरोबर वादविवाद हुज्जत घालणे या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल असं आयोजकांकडून सांगितलंय आणि त्याच्यात कुठलंही कोणालाही म्हणजे
जुक्त माप दिलं नाही जाणार। हा संघ आपला असेल की कोणा दुसऱ्याचा आहे, तर या पुढच्या वर्षी सगळे बदल नक्कीच सर याच्यात दिसतील असं आयोजकांनी सांगितलं आहे। आणि विशेषतः आपण ही स्पर्धा भरवताना असंच एक बघितलं होतं का इथे उत्कृष्ट असं खेळ होईल। आणि माननीय प्रतीक जाधव इथे उपस्थित झालेले आहेत, मी त्यांना विनंती करतो व्यासपीठाजवळ त्यांनी स्थान पदवायचं आहे। माननीय प्रतीक जाधव अंडर 19 चे पण प्रत्येक संघात खेळाडू खेळवण्याचा मनोदय सर्व आयोजकांनी सांगितलेला आहे। आणि ही स्पर्धा खरोखर चुरशीची आणि क्रिकेटचे नियमावली राखून आणि अतिशय सुंदर आणि एक दिमागदार आणि पूर्ण तालुक्यात कसं नाव होईल याचं आयोजक नक्कीच विचार करतील। आणि सरांनी आपल्याला बहुमुलाचं असं मार्गदर्शन दिलेलं आहे। पुढच्या विभागाकडे वळतोय। आयोजकांनी खरोखरच हा एक सुंदर टप्पा ठेवलेला आहे, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे। या स्पर्धेचे मुख्य घटक असं मी म्हणेल, त्यांच्याशिवाय ही स्पर्धाच होऊ शकत नाही, म्हणजे जे मॅचच्या वेळी अंपायरिंग करतात ते सर। मी सर्वप्रथम कॅरी सर नाही ते निमंत्रित करतो, त्यांच्यासाठी सन्मान चिन्ह घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे कैलास चांदणे तर्फे। माननीय कॅरी सर, सर इकडे जोरदार ताळ्या झाल्या पाहिजेत। आता झालेले आपले मान्यवर माननीय प्रतीक जाधव यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील यतीन ढगे। यानंतर आपले दुसरे सर माननीय रोहन मोरे यांनी सुद्धा इथे यायचं आहे, सन्मान चिन्ह देण्यात येत आहे त्यांना। रोहन चौगुले, रोहन मोरे सर येत आहेत। किरण पाटील सर त्यांनी सुद्धा यायचं आहे, सन्मान चिन्ह देत आहेत। त्यांचं पण देऊ ना टाका ना एकत्र देऊ ते नाही आहे ना रोहन सर। तसेच आजच्या कार्यक्रमाला विशेष वेळ देऊन आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी इथे आलेल्यापैकी यांना सुद्धा आयोजक सन्मान चिन्ह देत आहेत। सर्वप्रथम प्रफुल्ल पाटारे यांना सन्मान चिन्ह देत आहेत अल्पेश शिंदे, माननीय प्रफुल्ल पाटारे इकडे। पाटारे साहेब इकडे यावं लागेल। सोपारातील तसेच तालुक्यातील नावाजातले फास्टर गोलंदाज प्रगती क्रिकेट क्लब कडून खेळायचे आणि लहानपणापासून आपण सर्वांनी त्यांचा गेम बघितला असेल। चंद्रकांत राऊत, माननीय चंद्रकांत राऊत यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे। अनिकेत राऊत, अंतिम माननीय विवेक कदम सर
यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे कैलास सानाणे यांच्या हस्ते। पारितोषिकांची रेलचेल असं म्हणता येईल या साखळी सामन्यातील ते स्पर्धा झालेल्या आहेत त्या क्रमवारी नरवीर चिमाजी वर्सेस शौर्य बाजी या सामन्यातील सामनावीर सुधीर यांना सन्मानित करण्यात येत आहेत आयोजकांतर्फे विकी राऊत असं करू ठीक मी चंद्रप्पांना विनंती करेल ही सन्मान चिन्ह तुम्ही द्यायचे तुमच्या हस्ते हो नक्की नक्की सामनावीर सुधीर यादव लवकरात लवकर यायचं आहे विरुद्ध शिवरक्षक जीवाजी सामनावीर आहे सुमित ढेकळे त्यांच्या कोणी साथीदारांनी या सहकाऱ्यांनी ही ट्रॉफी घेतली तरी चालेल आहेत का चला ठीक आहे पुढे जीवाजी विरुद्ध वज्रभाऊ कोंडाजी सामनावीर आहे ऋषभ जोशी तानाजी सामनावीर आहे अक्षय मापणकर यतिनी यावी रूप कुमार यादव सेल्फी पॉइंटवर याला विनंती करतो त्यांच्या हस्ते पुढील सन्मान चिन्ह प्रदान होतील गजपती या सामन्यात सामनावीर ठरले आहेत विशाल धागावकर थोडी पद्धतीनी असेल त्यांनी घ्यायचं आहे सामनावीर आहे निहार चोरगे गजपती येसाजी विरुद्ध रणधुरंधर तानाजी सामनावीर आहे विजय गुरव पॉइंट जोडायचे पुढील पुरस्कार म्हणजे स्मृतिचिन्ह त्यांच्या हस्ते प्रदान होतील
वीर संभाजी विरुद्ध सरखेल कानोजी, पुनः एकदा रूप कुमार यादव। कोंडाजी विरुद्ध शौर्य बाजी सुमित ढेकळे नाही आले। युवांग शहा आहे का कोणी त्यांचा सहकारी? वीर संभाजी विरुद्ध वज्रभाऊ कोंडाजी कोणी गेस करू शकता? सेमी फायनलची मॅच एकदम बरोबर रूप कुमार यादव। जी दीपक सिंह सामनावीर दीपक सिंह विवेक सरांना विनंती करेल त्यांनी कृपया सेल्फी पॉइंट जोडायचे। आयोजकांनी ज्या 8 संघांसाठी एक सन्मान चिन्ह म्हणून त्यांना गौरवित करणार आहे त्या 2 संघ सर्वांना माहितच आहे का त्यांना अंतिम सामन्यामध्ये 2 संघ कोण येणार आहेत तर उर्वरित 6 संघ राहणार आहेत। अच्छा आयोजकांनी विनंती केली आहे मला का आताच प्रदान करायचं आहे। हो या सामनावीर मी फायनलचे सामनावीर अजित सुरे यांना विनंती करतो। वीर संभाजी यांचे मालक माननीय परेश किरी आयोजकांतर्फे एक सन्मान चिन्ह। अरे ओ सॉरी 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 2 मिनिट माफ करा पहिलेच मी याची नोंद केली होती जे 2 संघ त्यांना तर ट्रॉफीज आहेच पण ह्या स्पर्धेत सर्वांचं मोलाचं साध आहे ते उर्वरित 6 संघ। सर्वप्रथम सरखेळ कानोजी यांचे मालक अल्पेश शिंदे कुमारी लाजरी चांदणे यांना एक मोमेंटम म्हणजे स्मृतिचिन्ह देण्यात येत आहे। त्यांनी सेल्फी पॉइंट जोडायचा आहे विवेक सरांच्या हस्ते। अल्पेश शिंदे दोघांनी यायचं इथे टाळ्या
चंचमय स्पर्धा मालक आहेत कैलास चांदणे आणि विनायक शेवाळे त्यांनी योगानी यायचं आहे विवेक सरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह या संघांचे मालक निखिल पुजारी रोहन चौगुले निखिल जी या या खरोखरच तदनंतरची टीम आहे वज्रभाऊ कोंडाजी मालक आहेत माननीय भूपेंद्र पाटील आणि माननीय निलेश राऊत कोणी आले आहेत का त्यांचे प्रतिनिधी सहकारी ठीक आहे तदनंतरची आहे रणधुरंधर तानाजी माननीय प्रतीक जाधव सागर शेवट ज्याची सर्वांना उत्सुकता आहे आपण आयोजकांचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय नरेश म्हात्रे यांना मी विनंती करतो त्यांनी सेल्फी पॉइंट जोडायचा आहे पूर्ण स्पर्धेतील महत्वाचे टप्पे असतात फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक या टप्प्यातील पारितोषिक वितरण पहिला टा उत्कृष्ट फलंदाज एनी वन गेस कोणी सांगू शकता रूप कुमार यादव एकदम बरोबर मिस्टर रूप कुमार यादव जोरदार गाड्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणजे क्षेत्ररक्षक फिल्डर हा अंपायरचा कॉल असतो एनीवन गेस सॉरी मिस्टर विशाल दागावकर आलेत कोणी स्पर्धेतला सुपर हिरो मारिका वीर मिस्टर विजय गुरव फायनल टॉपिक कधीच नाही करत म्हणजे तुम्हाला करायचं आता फायनल कोणाची
या स्पर्धा संघ वीर संभाजी ट्रॉफी आणि रोक पारितोषिक रोक
सर्वसा